ठिकाण एकच आहे म्हणून सिद्धांत मगाशी केलाय. सत्ता रूपाने प्रकट होतो देव, कर्म रूपाने प्रसरण पावतो जीव, आणि बोध रूपाने प्रकट होतो तो बावल्यावर उघड्यावर समोर येऊन शेजारी येते ती बायको. का आपलं मूल तिच्या पोटी जेव्हा येतो तेव्हा ती आई, मग तिला मूल होऊन पुन्हा होतो तेव्हा आजी. माझं बोलणं कळलं? आणखी नाती किती येते बघा. मेवणी आहे, मामकी आहे, चमकी आहे, जाऊ आहे, नणंद आहे. एक बाई जर एवढ्या रूपाने प्रगट होते तर एक ईश्वरी तत्व तीन रूपाने का प्रगट होऊ नये? देव, जीव आणि बोधरूपी संत तीन रूपाने, तीन सेक्शन मध्ये निराळी भूमिका आहे. देव म्हटल्यानंतर पाप पुण्य, जीव म्हटल्यानंतर कर्मातून प्रसरण, आणि बोधरूप म्हटल्यानंतर सगळंच बोधरूप. पापही नाही, पुण्यही नाही, खरंही नाही, खोटे नाही, सत्यही नाही, असत्य नाही. सत्य असत्याचा विचार केला असता तर वाल्याचा उद्धारच झाला नसता. त्याचं पाप जर तागड्यात घातलं असतं तो उद्धाराच्या लायकीचा नव्हतं. ते म्हणले कसं का होईना, संसारामध्ये उदासून माझ्याकडे आलाय ना, चल कर राम राम राम, चला उद्धार. नाही का? म्हणून माणसं म्हणतात योग्यता पाहून मंत्र द्यावा. मला एकाने विचारलं तुम्ही काय अगदी कीर्तनात माळा घालताय योग्यता पाहून? अरे म्हटलं तुला लक्षात येत नाही, योग्यता असतात तर तुझी माळ घालायची गरजच नाही. योग्य असू दे नाही तर अयोग्य असू दे, त्या माळेमध्ये इतकी ताकद आहे की तुला एक ना एक दिवस योग्य करून टाकते. एवढी चर्चा करण्याचं कारण काय? चर्चा करण्याचं कारण काय? योग्य काय ना अयोग्य काय? कसलं योग्य अयोग्य? योग्य माणसाला काही कपाळावर डोळा आहे का? कानानेच ऐकतो, जिवेनेच बोलतो, रस इथेच कळतो. नाही का? एक विद्वान होता, बायकोनी स्वयंपाक करून ठेवला तिथे. ते म्हणले तुम्ही इतके प्रवचन चांगलं करता, इतकं सुंदर बोलता, सांगा पो कसं झालंय, तिकडची असते का मिठी असते? तो म्हणलाय बघ माझी आई तू हुशार आहे स्त्री, पण एक सांगू का, जिव्हा जाणे पिके, काय लिहितात कुपराया, जिव्हा जाणे पिके मधुर की क्षार, एर माऊस पर हाता न कळे, एर माऊस पर हाता न कळे. असं आमटीमध्ये बोर्ड घातलं तरी सांगता येत नाही तिकट आहे का, पण इथे मिठ जास्ती आहे, तिखट फार झाली आहे. दोन्ही माऊस आहे पण इथे कळत नाही ते ती इंद्रिय त्याच्याकरता काय. श्रीहरीची लीला आहे ही, लीला बघा म्हणजे श्रीहरी कळेल. कुठे बघायला जाता? तो इथला कळत नाही म्हणून तुमच्याकरता देवाने काय केलं? सगुण स्वरूप तुमचे सगुण स्वरूप तुमचे घालायची, जरा जायफळ वगैरे घातलं म्हणजे जेवल्यावर झोप चांगली येते.
ते गाव सगुण पाहिजे ना, असं बोललं कळलं का? सगुणाचं वर्णन असून म्हटलं हे ज्ञान आहे. पण ते कृतीत उतरून जेव्हा त्यांचाच अभंग आहे, आत्मा सकळांचा श्री हरी तो हा अंतरात कळावं आणि अंतरात कळल्यानंतर कळावं. हा गे पहाविटे उहा सच्चिदानंदा चालावा, सच्चिदानंदा चालावा, सच्चिदानंदा चालावा. हा गे पहाविटे उहा सच्चिदानंदा चालावा, सच्चिदानंदा चालावा, सच्चिदानंदा चालावा. आगे पहा विटे उभा सच्चिदानंदाचा गाभा. हे कुणाचं रूप आहे? हा आत्मा तिथे उभा आहे. देवानी जाणलं नुसता असून उपयोग नाही, तर प्रतिपीतून प्रगट व्हायला पाहिजे, म्हणजे बोधरूपाने प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून किती जरी चालून गेला तरी म्हणतो महाराज जाणार होता नंतर नाही झालं काय. आणि एकदा पांडुरंगाच्या चरणावर मस्त ठेव महाराज जातो असा दर्शन झालं बरं का? काय सगुणाचं गुण आहे? सगुण गुणाची लावणी लावणी गेला बस गात बसलो तर आपलं कीर्तन. सगुण असं गोड आहे बघा, सगुणाशिवाय मजाच नाही. किती गप्पा मारू दे काय. ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त कारण रहित निरंजन. पण त्यामी देखील चर्मचक्षु दृष्टी
आणि उभे वाळवंटी पंढर गेले. काय इथे नामदेव महाराज काय हे सुद्धा स्पेशल काम आहे बरं का. नाही आमच्याकडे सगळं स्पेशल, माऊली स्पेशल, गोब्बाराय स्पेशल, नाथ स्पेशल, नामदेवराय स्पेशल, नळोबाराय स्पेशल, जनाबाई स्पेशल, मुक्ताबाई स्पेशल, सगळे स्पेशलच बरं का. मुक्ताबाई जनाबाई तरी इतकी स्पेशल, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग आयुष्याच्या जनाबाई. नामदेवरायचं कीर्तन चालू आहे, आलं का लक्षात. नामदेव महाराजांना वाटलं कसं सांगावं माऊलीला म्हणावं, जनी म्हणे बोला माऊली चाल म्हणा. पूर्वीपासून बायका फड चालवत आहेत, कळलं ना तुम्हाला. आत्ताच आमच्या कीर्तनकारांना बायकांचं वावडं झालं, पुरुषाच्या पोटातून येतात की काय कोणाला. अमेरिकेत असेल ते येतील, कारण तिथे नवीन संशोधन होत चाललंय. काय जनाबाईचा अधिकार, मला ती कडू इतकं आवडतं की तिथे अनेक कीर्तनकारांनी उचललंय माझं त्यात. काय जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग बोला. काय ते म्हणले काय म्हणू सांगा की एवढे तुम्ही ज्ञानी असून पंढरपूरला काय आला. ते म्हणले मनी विदोतयाचा पिंपळनेरून पंढरपूरला जायचं काय कारण आहे. सगुण स्वरूप तो म्हणजे हरी शोभले ते विटेवरी तेने लागली टकमक 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 टकमक. आलं का लक्षात. हा कसं आहे ते असं असं बघायचं, पुन्हा असं करायचं, असं असं बघायचं, असं म्हणजे असं लावून टक बघायचं बरं का. शेवटी पापणी मिळतेच ना, ते मग काय माझं बोलणं कळलं का. आता तुम्ही बसलाय माझ्या इकडे तिकडे बघायचं नाही टक पुन्हा मग कळलं का तुम्ही. हे चालू आहे ते टकमक. तुम्ही एखादं बघितलं का नाही ते माकड असं बघतो बघ टक टक मग. म्हणजे ते डोळे जरी मिटले तरी टक कायम आहे, इकडे तिकडे नाही. तेने लागली टकमक कारण का डोळिया नावडे डोळियाची भूक हरपली पाहता पाहता विठ्ठल मावळी पाहता
झाली टकमक डोळी अनावडे अनेक आता डोळ्याला दुसरं काही आवडतच नाही आणि दृष्टी लागो तुझ्या गुणपणा जेणे माझ्या मना बोल केला वा कसं झालं त्याला बघितल्यानंतर आपलं तर असंच आहे बाबा मी तीर्थयात्रा सगळी केली पण सगळ्यात पांडुरंग बघितलं इकडे नाही तिकडे नाही गेला गेलो सगळीकडे गेले म्हणजे पिंड पाडा म्हटलं कोणाचं पाडतो ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी आम्ही पिंडदान केलेलं आहे तू माळ घातली नाहीस पिंड पाड म्हणून वारकऱ्यांनी हे पिंडदान करायचंच नसतं आता करतात हा ते चौकटीत सापडलेले आहेत सोयरे धायरे जे लग्नाला जमतात पण दहाव्याला जमतात आधी मध्ये भेटत नाही का सोयरे धायरे केव्हा जमतात मला कोण ते कळत नाही का अहो तुम्ही आपत्यांचे गेले नाही तर तुमचे कोण यायचे जणू काय बघायला शिल्लकच आहे कोण येते जाताना बायकोकडे यादी देऊन गेला एवढ्या एवढ्याला मी गेलोय तपासून बघ हे आले का अवघड आहे अवघड आहे पिंड पदावर येतीला माझे झाले गयार्जन सगळं संपलं वारकरी जिवंतपणीच पिंडदान करून टाकतो माहितीये ना तुम्ही तुळशीपत्र ठेवलं म्हणजे काय म्हणजे हे बघा लग्नात लाहेर कसा असतो तुळशीपत्र देऊन देता का मी त्याच्यावर तुळशीपत्र ठेवले नाही नाही आता जर 10 दिले तर त्यांनी आपल्या लग्नामध्ये काही काही माणसं हिशोब करून देतात त्यांनी 10 दिले बायको म्हणली अहो असं कसं करता आपल्या 5 मुलीच्या लग्नामध्ये आले होते 10 दिले आपण 50 द्यावे हिशोब करून आहेर म्हणतात त्याला परत फेड केल्याशिवाय म्हणजे देणाऱ्यालाही बरं वाटत नाही आणि घेणाऱ्यालाही बरं वाटत इथे काही नाही तुळशीपत्र ठेवून दिलं म्हणजे जे दिलं त्याच्यावर यत्किंचित इच्छा नाही तसं देहावर तुळशीपत्र ठेवल्यानंतर हा देह कोणाचा आहे संपलं आमच्या घरात खरंच काही भानगड नाही 5 पिढ्याच्या अगोदरच मला माहिती नाही पण 5 पिढ्यात तर काही नाही करायचंच नाही भजन करायचं 14 दिवस नामस्मरण करायचं वारकऱ्यांना बोलवायचं जीव घालायचं जमलं झालं आलं का लक्षात तो कावळा यायचा आणि शिवायचा ज्या देहाला संत शिवले पांडुरंग शिवले त्या ते कावळा कशाला पाहिजे मोर तरी घ्यायचं शिवून ते कुठच्या तरी शेंबडात तोच घालतो पुन्हा याच्या दिसून शिवला शिवला काय लेखो तुम्ही चांगला वारकरी बा आपण त्याला कावळा करताय होय माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही पण काय सगळ्याच गोष्टी काय आवडायला पाहिजेत असं काय ठराव झालाय काय सावंता बरोबर ठराव काही नाही झाला जे मला आहे आणि संप्रदायाला सोडून बिलकुल नाही संप्रदाय माहित नाही असंही नाही 150 वर्ष चालू आहे परंपरा खडान खडा माहिती आहे आणि आता जे काय 76 वर्ष चालू आहे त्या संपेल 2 महिन्यात ती याच्यातच गेली याच्या बाहेर कुठे गेली नाही प्रत्येक फड प्रत्येक परंपरा आयुष्यात अभ्यास दुसरा कसलाच केला नाही ध्यासही दुसरा नाही आणि अभ्यासही दुसरा नाही पण माणसानं सगळ्यांना जमेल असं नाही आहे पण आपली विचार पक्के असावे काय सगळे अहो समाजात अडकलेले असतात ते बाबा महाराजांची गोष्ट निराळी आपल्याला वावरायचे समाजाचं वावरायचं म्हटल्यावरती दान करून यायचं आलं का लक्षात अरे जिवंतपणे याने देहदान करून टाकला इला की नाही पिंड पदावरी दिला माझे झाले गया अर्जुन आलं का अरे पिंडदानाची फार गंमत झाली आहे तुम्हाला गंमत सांगू ऐकण्यासारखी सांगू आमच्या फळावर एक कमळाबाई सोनारी नव्हते तिचा उद्धार होतो कधीतरी माझ्या जाऊन तिला जवळजवळ 80-90 वर्ष झाली मी तिला लहानपणी बघितलं माझ्या समोर घडलेला प्रश्न आमचे आप्पा महाराज असे बसले ते खुर्चीवर तेवढा इथे आले दर्शन दिसले महाराज मी तीर्थयात्रा करून आणली हा प्रसंग आणि महाराज कळलं का तुम्हाला मी गईला गेले होते आणि तुमचाही पिंड पाडला घडलेली गोष्ट आहे तुमचाही पिंड पाडला म्हणजे अगं कमळाबाई तू काय बोलते गईला गेले आणि मला विचारलं तुझा बाप आहे का आई आहे का मग त्याच्या नावाने हम काय करतो मग त्याने मला विचारलं गुरु आहे का मी म्हटलं आहे की जीवन
जिवंत आहे की? मग म्हणले अगं पुन्हा तू येशील तेव्हा तुझा गुरु असेलच का? नाही सांगता येत नाही, तुझ्या हातून पाडून जा। मग आई वडला करता 10 रुपये दक्षिणा, तो गुरु करता 50 घेतली त्याने, कारण गुरु मोठा। मग ती म्हणले आप्पा महाराज तुम्हाला काळजी करायचं, ते म्हणले आप्पा महाराज गोड बोलणार। बरं झालं बाई म्हणले, बाबा माझा कधी पिंड पाडायचा नाही माझा, तेव्हा निदान तू तरी माझा पिंड पाडला। दुसरी माणसं होती बाहेर आल्यावर म्हणले कमळावर जेव्हा लाज वाटते का? अगं महाराजाचं जिवंत असताना कोणी पिंड पाडतं का? कळलं का तुम्हाला? नाही नाही, जिवंत असतानाच वारकऱ्यांनी आपला पिंड पाडून घेतला। याचा अर्थ काय? की तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर देवाला अर्पण केलं, आता काही आमचा देह कोणत्या संप्रदायाची निळोबार आहेत कळलं का तुम्हाला? अरे बघा फार क्रांतिकारक संप्रदाय म्हणून याच्यात आले, निळोबार उगीच आले नाही, तुकोबार असा बोध तपासून पाहिला। नारायण महाराज